सोलापुरात शरद पवारांना सवाल विचारणाऱ्या अमित शहांना रोहित पवारांनी खरमरीत उत्तर देत भाजप नेत्यांना डबल ढोलकीची उपमा देऊन पक्ष सोडणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले आहेत. 1 सप्टेंबरला सोलापुरात महाजनादेश यात्रेनिमित्त झालेल्या सभेत अमित शहा यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं ते सांगावं असा सवाल त्यांनी केला. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले आहे. गरज पडली की साहेबांचा सल्ला घ्यायचा, बारामतीत येऊन कौतुक करायचं आणि निवडणुकीची वेळ आली की साहेबांनी काय केलं असा प्रश्न विचारायचा ही दुटप्पी भूमिका असल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी सोडून जात असलेल्या नेत्यांवरही रोहित पवारांनी निशाणा साधला. सामान्य माणूस साहेबांच्या सोबत आहे तर घरात आमदारकीपासून खासदारकीत आलेले नेते मंडळी कुंपणावरून उड्या मारण्यात आघाडीवर आहेत. मध्यंतरी पीठ बदलण्याची भाषा आपण केली होती, जाडभरडं पीठ पण दुसऱ्या पक्षात गेलं. आता जमिनीतच नांगरायची वेळ आली आहे, चांगली मशागत करून ठेवूया, लवकरच ठरवूया असं रोहित यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.